नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, 4 आठवड्याचा हवामान अंदाज जाहीर। 15 ऑक्टोबरपर्यंत मान्सूनचा मुक्काम। मुंबईमध्ये अधूनमध्ये सरी कोसळत असल्या तरी राज्यात जोरदार कोसळत आहेत। विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी पाऊस जोरदार कोसळत आहे। हवामान खात्याने पुढील 4 आठवडे पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे। या अंदाजानुसार 15 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे। पावसाची शक्यता लक्षात घेता संपूर्ण कोकणात आणि 20 आणि 21 सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। भारतीय हवामान खात्याने 17 सप्टेंबर रोजी आठवड्याचा अंदाज जाहीर केला आहे। पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात मध्य भारत आणि दक्षिण भागात पावसाचा जोर असणार आहे। त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात पावसाचा जोर कमी होणार आहे। तरी याबाबत माहिती पुन्हा जारी करण्यात येणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे। गेल्या 24 तासात कोकण मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे। तर 18 ते 19 सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भ, महाराष्ट्र या ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे। 18 तारीख आणि 19 तारीख आज आणि उद्या रोजी मुंबई आणि मुंबई उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। पहिला आठवडा 18 ते 24 सप्टेंबर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, मध्य भारतासह दक्षिण भागात चांगले पावसाची शक्यता आहे। उत्तर पूर्व भारतात देखील चांगला पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। दुसरा आठवडा म्हणजे 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पश्चिम भारतासह दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे। उत्तर पश्चिम भागात पण चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे। तिसरा आठवडा म्हणजे 2 ते 8 ऑक्टोबर उत्तर पश्चिम भारतात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। व चौथा आठवडा 9 ते 15 ऑक्टोबर उत्तर पश्चिम भारतात पावसाचा जोर कमी होईल। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन नक्की दाबा। तुम्हाला मी 4 आठवड्याचा हवामान अंदाज जाहीर केलेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर बेल आयकन नक्की दाबा आणि सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।